शेतकरी बांधव भगिनी आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा। ही दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची आरोग्यदायी आणि निरोगी जाओ अशा मनापासून आपल्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज या अतिशय आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित कृषी मंत्री अब्दुल सत्तार जी, आमचे मित्र प्रवीण दरेकर जी, आनंदराव अडसूळ जी, प्रताप सरनाईक, आमचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत, सर्व अधिकारी आपल्या राज्याचे, सर्व कृषी विभागाचे, मदत पुनर्वसनचे सगळ्याच विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि खासदार आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत। खरं म्हणजे आज एक आगळा वेगळा कार्यक्रम घ्यायचा असं म्हणजे घ्यायचा म्हणजे कार्यक्रम म्हणजे आपोआप दिवाळी आली की आपण सगळ्यांना भेटतो, बोलतो, फराळ करतो। तसं आज सकाळी मी गडचिरोलीत गेलो होतो, अगदी छत्तीसगडच्या बॉर्डरवर जिकडे नक्षलांचं राज्य आहे पुढे, आणि त्या अतिदुर्गम अतिसंवेदनशील भागामध्ये आपले जवान जे आहेत, पोलीस जवान, CRPF, SRP हे सगळे आपला जीव धोक्यात घालून आपल्या राज्याचं सीमेचं रक्षण करतात, देशसेवा करतात, राज्यसेवा करतात। आणि त्या अतिदुर्गम भागामध्ये देखील मी सकाळी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली। त्याचबरोबर त्या भागामध्ये अतिदुर्गम भागातले आदिवासी बांधव भगिनी त्यांच्यासोबतही सकाळी दिवाळीसाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो। आणि खरं म्हणजे हा जो काही आताचा हा अतिशय हृदय असा अतिशय आगळा वेगळा हा दिवाळी चा कार्यक्रम आयोजित केलाय, आपण सगळेजण अगदी कमी वेळामध्ये सगळेजण, मला नागपूरला आपले अधिकारी भेटले होते आणि ते म्हणाले आमच्याकडून अधिकारी आपले अधिकाऱ्यांनी तुम्हाला अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी कॉडी म्हणजे तुमच्याशी संपर्क साधला ना सगळ्या, बरोबर ना? आणि आमचे अधिकारी पण खूप तसे तत्पर आहेत। इकडे आमचे आसिम गुप्ता जी आहेत, डवले जी आहेत, अनुप कुमार आहेत, सगळेच लोक इकडे बसलेले आहेत। आणि एकदा ठरलं गगराणी साहेब आले होते आहेत। आणि खरं म्हणजे ही दिवाळी जी आहे, ही दिवाळी गेले 2 वर्ष आपण पाहिलं की कोविडमुळे, निर्बंधांमुळे आपल्याला दिवाळी मनात इच्छा असून देखील साजरी करता येत, बरोबर ना, करता येत नव्हती। पण सरकार आपलं बदलल्यानंतर, म्हणजे तुमचं सरकार, बळीराजाचं सरकार आलं, आता शेतकऱ्यांचं सरकार आलेलं आहे, कारण माझी पण शेती आहे, माझे वडील आजोबा सगळे शेतकरी आहेत होते, आणि हा मुलगा पण शेतकरीच आहे, तो त्यांनी आता गावामध्ये भरपूर चांगलं शेतीमध्ये नवीन नवीन प्रकार आणलेले आहेत। आणि एक शेतकरी कुटुंबातला साधा का माणूस मुख्यमंत्री होतो हे देखील या राज्याने पाहिलंय, देशाने पाहिलंय, आणि तुम्हाला माहित आहे सगळं कसं कसं घडलं ते, बरोबर ना? तुम्हाला आनंद झाला ना? आणि आपल्या आशीर्वादाने सगळं पुढचंही चांगलं होईल। आणि म्हणूनच आजचा हा एक आगळा वेगळा दिवाळीचा कार्यक्रम, आपण आता काय असं काही हे नाही म्हणजे असं आपण भेटायचं ठरवलं दिवाळीत। शेवटी शेतकरी हा बळीराजा आहे, अन्नदाता आहे, हा अडचणीत असतो तेव्हा सरकारने त्याच्या मागं उभं राहायचं असतं। काय याच्यामध्ये काय भेटल्यावर 4 शब्द तुम्हालाही तुम्ही आणखी लोकांना सांगाल, मगाशी कोणी सांगितलं इथं खचून जायचं नाही, धीर सोडायचा नाही, आणि शेवटी आपलं जे काही जीवन आहे हे आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित नसतं, आपण इतरही लोकांसाठी काम करत असतो, सगळ्यांसाठी काम करत असतो। त्यामुळे प्रत्येक माणसाने, शेतकऱ्याने कुठल्याही अशा संकट समयी, बघा आमच्यावर पण किती संकट आली, आपण धीराने तोंड दिलं ना आणि यशस्वी झालो आपण, बरोबर की नाही? तसं आपलं जिद्द आपल्याला कायम ठेवायची आहे, जिद्द बाळगायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये। आणि बाळासाहेबांनी आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपले सांगायचे, कुठे काही संकट आलं तर खचून जाऊ नका, बिलकुल त्याला संकटाचा मुकाबला करा। आणि ती शिकवण आमच्या दिघे साहेबांनी दिली आम्हाला, म्हणून कुठलेही संकट आलं तरी आम्ही डगमगलो नाही। आणि म्हणून तुम्हालाही माझी विनंती आहे की कुठल्याही आता
अवकाळी पाऊस असतो, अतिवृष्टी असते, काही वादळ येतं, चक्रीवादळ येतं, नुकसान होतं, परंतु प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहतं. आणि यावेळेस तर आम्ही ठरवलं की जे नियम वगैरे आहेत ते बाजूला ठेवूया. ज्यांचं नुकसान झालंय एनडीआरएफच्या निर्णयापेक्षा मला वाटतं दुप्पट आपण पैसे दिले, दुप्पट. 2 हेक्टरची मर्यादा होती, आपण 3 हेक्टर केली. निकषामध्ये बसत नव्हतं तेही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, ते तुम्ही बसवा कसं, पण त्यांना सततच्या पावसामुळे नुकसान होतंय, त्यांनाही नुकसान भरपाई द्या. गोगलगाईने मला वाटतं ते आपण 4000 कोटी रुपये जे नुकसान भरपाई देण्याचं ठरलं, पण 755 कोटी आणखी वाढले त्याच्यामध्ये की सततच्या पावसामुळे. गोगलगाईच्या याच्यामुळे झालं होतं नुकसान, तेही आपण भरून द्यायचं ठरवलं. आणि एकंदरीत आता काल परवापर्यंत परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान तेही आम्ही सांगितलं. कुठलाही शेतकरी वंचित राहता कामा नये. हे तर कृषी मंत्री तिकडे बांधावर जात होते, डायरेक्ट शेतात जात होते. शेतामध्ये गेलेला हा आपला कृषी मंत्री आहे. आणि त्यामुळे त्यांना सांगितलं शेतकऱ्यांची कुठेही तक्रार येता कामा नये. आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की युद्ध पातळीवर पंचनामे करा आणि परतीच्या पावसामुळे कालपर्यंत झालेलं नुकसान आहे तेही आपल्याला शेतकऱ्याला भरपाई द्यायची आहे, मोबदला द्यायचा आहे, नुकसान भरपाई द्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला मी सांगतो की आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी. पहिलं सरकार आल्यानंतर मी आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही दोघंच होतो. सुरुवातीला आम्ही ठरवलं की जे दुष्काळग्रस्त भाग आहे जिकडे लोकांना पाण्यामुळे काही संकटात येतात, त्यामुळे त्यांना जे पश्चिमी नद्यांचं वाहून जाणार समुद्राकडे पाणी ते वळवलं पाहिजे, तो निर्णय आपण सगळ्यात मोठा घेतला. त्याचबरोबर काही आपल्या जल उपसा जलसिंचन योजना प्रलंबित होत्या, छोटी छोटी कामं प्रलंबित होती, त्यांना आपण मंजुरी दिली. जवळपास 1,00,000 हेक्टर जमीन ओलिथाखाली त्यामुळे येणार आहे, 1,00,000 हेक्टर. आणि कितीतरी आपण अशा योजना ज्या प्रलंबित होत्या त्यांना मंजुरी दिल्या, म्हणजे त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर आपण उपसा जलसिंचन योजनेचे पैसे कमी केले, आपण एक मला वाटतं अर्धे केले ना आपण, 50% डवलेजी लाईटचे वीज दर 50% आपण सवलत दिली त्यांना. भूविकास बँकेचा सगळ्यात मोठा निर्णय 964 कोटी माफ केले सरकारने, त्याच्या सातबारावर नेहमी लागून राहायचं, बरोबर ना. 40 वर्षापासून ते बाकी होती सगळी बाकी ते आपण निर्णय घेऊन टाकला. त्याचबरोबर आणखी आपण ज्या योजना आहेत त्या योजना आपण पुढे नेतोय. शेतकऱ्याला ते वीज बिलाचं कोणीतरी इथं सांगितलं, त्याच्यावर देखील आपण विचार करतोय, सरकार नक्की त्याच्यामध्ये विचार करेल. आणि अशा मी सगळ्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु आपल्याला माहीत आहे हे सरकार जे आहे नियम वगैरे बाजूला ठेवून या ठिकाणी काम करणारं सरकार. शेवटी तुम्ही बळीराजा, तुम्ही अन्नदाता आहात, तुम्हाला संकटात सोडून हे सरकार बिलकुल पुढे जाणार नाही, तुम्हाला सोबत घेऊन तुम्हाला न्याय देत सरकार हे पुढे जाणार आहे. त्यामुळे शेवटी तुम्ही महत्वाचे आहात. आपला एक कृषी प्रधान देश आहे, जसे आपले या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या, त्याच योजनांच्या माध्यमातून आणखी आपण आणखी देखील त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जोड देणार आहोत. मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हे शेतकऱ्यांच्या अगदी भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एक शेतकऱ्यांसाठी कृषी कृती विकास आराखडा करा. एक वेगळा आराखडा तयार करतोय आपण, त्याच्यामध्ये आता मी काय तुम्हाला ते सांगणार नाही, हा, परंतु आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. कारण शेवटी ज्या मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ज्या भागामध्ये आत्महत्या होत आहेत त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं, त्याला पूरक जोडधंदा शेतीबरोबर देणं, कारण अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, परतीच्या पावसात नुकसान होत आहे, आणि म्हणून त्यांना पूरक असा जोडधंदा देखील कसा आपल्याला देता येईल सरकारच्या माध्यमातून, आणि त्याच्यावर देखील आपण आपले अधिकारी काम करतायत. कृषी विद्यापीठं आहेत ती अतिशय सक्षम करायची आहेत. इकडे डॉक्टर शेखर भडसावळे बसलेले आहेत, कमी मेहनतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन एकदा नंतर आपल्याला यांना करायचं आहे की आता आपण कमी
खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेती जी आहे, नॅचरल शेती जी आहे, सेंद्रिय शेतीवर आपल्याला भर द्यायचा आहे. त्या दिवशी गुजरातचे राज्यपाल आले होते पुण्यामध्ये, आपले उपमुख्यमंत्री त्याला गेले होते, तुम्ही कृषी मंत्री देखील गेले होते. कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन शेखर भडसावळे साहेबांना माहीत आहे. मी देखील ते आपले सहकार आणि गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, त्यांनी एक VC वर एक बैठक लावली होती, त्याला मी गेलो होतो. आणि खरं म्हणजे याच्यावर देखील आपलं सरकार फोकस करतंय. जवळपास 5 लाखापेक्षा जास्ती हेक्टरमध्ये आपण सेंद्रिय शेती करतोय, परंतु दुपटी तिपटीने आपल्याला वाढवायची आहे. आपल्याला निर्यातदार शेतकरी आपल्यामध्ये प्रगत शेतकरी आहेत, त्यांना देखील कसा लाभ होईल. नवीन नवीन जी काही बियाणं आहेत, नवीन नवीन जाती आहेत, नवीन ज्या काही शेतीच्या पद्धती आहेत, आधुनिक पद्धती, आधुनिक त्याला आधुनिकतेची जोड कशी आपल्याला पारंपरिक शेतीला देता येईल, ज्या माध्यमातून शेतकऱ्याला जास्तीचं उत्पादन आणि जास्तीचे पैसे मिळतील, असं देखील सरकारचं या ठिकाणी आपल्याला करायचं. ई पीक पाहणीचं देखील आपण करतोय. आणि हे सगळं जे करतोय हे केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी सरकार करणार आहे. आणि म्हणून नेहमी आम्ही, मी आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचं मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये देखील नेहमी आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करता येईल आपल्याला यासाठी नक्कीच आमचे सर्व अधिकारी देखील काम करतायत. आणि इतर राज्यामध्ये, इतर देशामध्ये जे जे काही चांगलं आहे ते आपल्याला, आपला शेतकरी तुम्ही देखील हुशार आहात सगळे. आता मला काही लोकांनी, आता शेखर भडसावळे आहेत, आणखी काही लोक, नवीन नवीन शेतीच्या ज्या पद्धती आहेत या माध्यमातून देखील आपल्याला कसं उत्पादनामध्ये भर पडेल या दृष्टीने देखील तुमच्यातलेच प्रगत शेतकरी आहेत. कितीतरी लोक आपलं निर्यात करतात, एक्सपोर्ट करतात, बरोबर ना? तर यासाठी आपल्याला जे काही आवश्यक, तुम्हाला चांगली शेती करायची आहे ना, कमी खर्चात जास्तीचं उत्पादन, बरोबर ना? आता जे तुम्ही आहेत, काही लोकांनी मला सांगितलं मगाशी, आम्ही हे करतोय ते करतोय, सेंद्रिय शेतीला देखील आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. जमीन जास्तीत जास्त ओलिताखाली आपल्याला आणायची आहे. शेवटी पाणी हे महत्वाचं आहे. आणि म्हणून वाया जाणारं पावसाचं पाणी जे आहे, या म्हणजे जमिनीचा कस आपण तपासा, किती, 2 कोटी 20 लाख हेक्टर, 2 कोटी 20 लाख हेक्टरचं, डवलेजी बरोबर आहे ना? डिजिटलायझेशन आपण करतोय. आणि हे सगळं जे आहे हे शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आणि म्हणून बिलकुल आपण काळजी करायची नाही, आपण खचून जायचं नाही, आपण धीरोदात्तपणे येणाऱ्या कुठल्याही संकटाला आपण मुकाबला त्याचा करायचा आहे. कारण शेवटी हे सरकार जे आहे तुमचं सरकार आहे, आणि तुमच्या सरकारमध्ये एक सर्वसामान्य लोक, शेतकरी कुटुंबातली लोक या सरकारमध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला कुठंही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास आपण बाळगा. मला वाटतं आपण जेव्हा अतिवृष्टी होते त्यावेळेस आपण तातडीची मदत म्हणून देखील 5,000 रुपये देत होतो, बरोबर, अन्नधान्य कपडे लत्ते भिजले. मला वाटते ते पण आपण 15,000 केलेत ना, ते पण आपण 15,000 केले. त्यामुळे तातडीची जी तात्काळ मदत जी करतो आपण, आणि जुलै ऑगस्ट मध्ये नुकसान झालं सप्टेंबर मध्ये पैसे, आणि त्या दिवशी आपण 50,000 निर्णय कधी झाला होता तुम्हाला माहित आहे ना, जे रेग्युलर कर्ज पेड करणारे. पण आपण आल्या आल्या तो निर्णय घेतला आणि एकाच दिवशी जवळपास 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी ट्रान्सफर झाले. आता बाकी लोकांच्या पण होतील सगळ्यांच्या. आणि नुकसान भरपाई जी झालेली आहे, नुकसान जी झालेली आहे त्याची देखील युद्ध पातळीवर, त्याचे आत्ता आत्ता झालेलं नुकसान तेही आपण भरपाई, बरोबर आहे आसिमजी, डवलेजी, हा, ऑक्टोबरमध्ये पण 7.5 लाख शेतकऱ्यांचा आकडा आला आहे, 7.5 लाख हेक्टर, तोही अंतिम नाही ना. पण आपण ठरवलंय की द्यायचं त्यांना सगळ्यांना, कुणालाही वंचित ठेवायचं नाही. त्यामुळे तुम्ही बाकी काय, कोणी काय बोलतोय त्याच्यावर मला काय बोलायचं नाही, बाहेर ते चालत राहील. परंतु शेतकऱ्याच्या माग हे ज्यावेळेस जाऊ देते आपण, आजचा टीका करायचा आपला विषय नाही.
आपण आज लोकांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचं काम सरकार करतंय आणि अगदी पॉझिटिव्ह सरकार तुमच्या बाजूने आहे आणि म्हणून तुम्ही बिलकुल काळजी करायची नाही। तुम्ही एक जसं आता धाडस ठेवून याच्यामध्ये तुम्ही नवीन नवीन आपल्याला काय करता येईल याच्या मागे लागा तुम्ही, त्यांना आपण अधिकाऱ्यांना आपण सगळी मदत करायला सांगू। आणि मला वाटतं आपण आज दिवाळीनिमित्त एकत्र आलेलो आहोत, तुम्ही या ठिकाणी आलेलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत केलेलं आहे, स्वागत आपलं करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। शेवटी ही दिवाळी जी आहे तुम्हालाही माहीत आहे, दिवाळी आपली सगळेच गेले 2 वर्ष नव्हती पण यावर्षी सगळे खुश झाले, गणपती उत्सव झाला, नवरात्रोत्सव झाला। शेवटी विकास जो आपण हा सर्वांगीण विकास तर आपल्याला करायचा आहे राज्याचा, हे करत असताना माणसाचं मनस हे पण शांत पाहिजे ना, जरा मन प्रसन्न पाहिजे। ते आपली संस्कृती परंपरा जी आहे ही देखील आपण जोपासली पाहिजे, ती आपण पुढे नेली पाहिजे। त्यामुळे हे सगळं करत असताना याची आवश्यकता आहे आणि म्हणून दिवाळी देखील मोठ्या उत्साहात साजरी सगळीकडे होताना आपण पाहतोय, कोणी गड किल्ल्याची स्पर्धा घेतोय, कोणी रांगोळी स्पर्धा घेतोय, कोणी दीपोत्सव करतोय, कोणी रोषणाई करतोय। एक वातावरण बघा ना, सगळं बदललंय, वातावरण सरकार बदलल्यावर वातावरण बदललं ना, हा चांगलं आहे ना। मग त्यामुळे तुमचा आशीर्वाद असला की सरकार जोरात पडणार अजून, कारण हा हा ते बरोबर ते कळलं, त्या तो त्याच्यावर काम चालू आहे, आपलं त्याच्यावर काम चालू आहे आणि त्याच्यावर देखील काम चालू आहे, काम करणारं सरकार आहे बिलकुल। आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। आज पुन्हा एकदा मी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, लाख लाख शुभेच्छा देतो। तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या, चांगली ही दिवाळी एक प्रकाश घेऊन येऊ द्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ द्या, असंच आमची सगळ्यांची भावना आहे। आम्ही पंढरपूरला पंढरीला एक आषाढी एक आपल्या आषाढीला गेलो होतो बरोबर ना, त्यावेळेस काय मागितलं मी पहिलं बळीराजा, बळीराजाला सुखी कर, पहिलं मागणं आमचं सरकारचं तेच आहे। या बळीराजाच्या आयुष्यातली सगळी संकट दूर कर, त्याला चांगले दिवस येऊ द्या, त्यांच्या कुटुंबियाला चांगले दिवस येऊ द्या, त्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल घडू द्या, हेच मागणी मागतो आम्ही। आणि या राज्यावरचं अरिष्ट संकट आहे ते दूर होऊ द्या। त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे हा बळीराजा आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, बरोबर आहे। आणि म्हणून तुम्ही मेहनत करता, तुम्ही घाम गाळता, पिकवता, म्हणून सगळे राज्यामध्ये जेवतायत ना, म्हणजे तुम्ही अन्नदाता आहे आणि म्हणून तुम्हाला जपलं पाहिजे, एवढंच सांगतो मी। पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद। डॉक्टर भडसावळे साहेब तुमचं पण मार्गदर्शन नंतर यांना आपण ते त्याचं एक नियोजन करू, कारण शेवटी तुम्ही तर कुठे परदेशात पण जाता ना कुठल्या सगळीकडे, हा हा माझ्या मी केला होता सत्कार त्यांचा, विभाग वाईज आपण शेतकऱ्यांचे मेळावे घेऊ बरोबर ना। तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप आजच्या दिवशी दिवाळीच्या शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।